हर्षवर्धन जाधव, तुमचा तिसरा जावई। 26 मार्च 2003 ला तुमच्या मुलीशी माझं लग्न झालं। लग्न झाल्या झाल्या 9व्या महिन्यातच आम्हाला आदित्य झाला आणि नंतर संजय आणि माझ्याशी वैवाहिक संबंध जे खरं म्हणजे अत्यंत महत्त्वाचे असतात ते तिने तोडले। ते आजपर्यंत नीट झालेले नाही आहेत आणि त्यावेळेला तशा पद्धतीच्या तिच्या वागण्यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास व्हायचा आणि म्हणून मी मानसोपचार तज्ज्ञांकडे जायला लागलो। मानसोपचार तज्ज्ञांकडून मी काउन्सिलिंग घ्यायला लागलो। एवढंच नव्हे तर पुढे तिला पण मी अशा पद्धतीच्या मार्केटिंग काउन्सिलिंगला घेऊन जायला लागलो पण ती काय यायला तयार नव्हती आणि त्यामुळे काय हो ती काय यायला तयार नव्हती आणि त्यामुळे नेहमीच घरात प्रॉब्लेम असायचे। आईसुद्धा वृद्धाश्रमात शेवटी निघून गेली अशी स्थिती होती। 2004 विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेला खरं म्हणजे शिवसेनेकडून मला ऑफर होती की तुम्ही तिकीट घ्या परंतु ती ऑफर माझ्यापर्यंत पोचवली गेली नाही कारण त्याची जबाबदारी तुमच्यावर टाकलेली होती। जर त्याच वेळेला ती ऑफर मला मिळाली असती कदाचित मी त्यावेळेला आमदार झालो असतो पण तसं झालं नाही। निवडणुकीसाठी लागणारा पैसा जो असतो तोसुद्धा पैसा माझ्याकडे नव्हता त्यामुळे मला तो पैसा उभा करण्यासाठी माझा बंगला खडकेश्वरचा विकावा लागला। लोकांना असं वाटतं की ते पैसे तुम्ही मला दिले पण आमचा 12,000 स्क्वेअर फीटचा बंगला विकला गेला त्या इलेक्शनमध्ये हे कोणाच्या लक्षात राहत नाही। 2004 मी पडलो। 2009 पुन्हा ज्या वेळेला निवडणुका आल्या मी पुन्हा उभा राहिलो तेव्हाही पैसे नव्हते। त्यावेळेला आम्ही आमची जमीन विकली मिटमिट्याची जी तुम्हीच घेतली अत्यंत कमी दरात घेतली। ऑन रोड येलो बेल्टमधली जमीन तुम्ही 8.5 लाख रुपये एकरनी घेतलेली आहे पण आम्हालाही गरज होती त्यामुळे आम्ही काही म्हणालो नाही। 2009 मी आमदार झालो। 2014 पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या। त्या निवडणुकीमध्ये जे काही मित्रमंडळींनी आम्हाला मदत केली त्याच्यातून 2014 निवडणूक आम्ही लढलो जिंकलो। 2019 निवडणुकीमध्ये सुद्धा पहिल्यांदा लोकसभा लागली। मोठ्या प्रमाणामध्ये माझं काम मतदारसंघात असल्यामुळे जिल्ह्यामधल्या लोकांना वाटायचं की हाच काहीतरी करू शकतो आमचं म्हणून त्यांनी मला संधी द्यायचा प्रयत्न केला। त्यावेळेलाही काँग्रेस आणि अजून एक पक्ष तिकीट द्यायला तयार होता पण त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला मध्यस्थी कोणीतरी पाहिजे आणि त्यावेळेला तुम्ही मध्यस्थी व्हायला तयार झाला नाहीत याला साक्षीदार अनेक पत्रकार आहेत। लोकसभा लढलो, स्वतःच्या हिमतीवर लढलो, स्वतःच्या नावावर लढलो आणि त्या ठिकाणी मला 2,83,000 मतं मिळाली म्हणजे ते काही तोंडाचा खेळ नाही आहे। त्याच्यानंतर विधानसभा लागली आणि लोकसभेमध्ये पैसे पूर्ण माझ्या मित्रांनी खर्च केल्याच्यानंतर कोणाकडेच पैसे उरले नाहीत त्यामुळे गाड्या विकून 2019 विधानसभेची निवडणूक मी लढायची ठरवली। तसं केलं आणि तसं केल्याच्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणून अशा पद्धतीची आवाज ऐकायला मिळाले की किशोर पवार जे चापणेरचे उभे राहिलेले आहेत ते बबनराव लोणीकरांचे जावई आहेत आणि बबनराव लोणीकर हे तुमचे खास आहेत त्यामुळे तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत किशोर पवार उभं राहू शकत नाही त्यामुळे हे कुठंतरी तुम्हीच केलं आहे अशा पद्धतीचा वास त्याच्यामधून येत होता। पण मी ते सहन केलं आणि 2019 विधानसभासुद्धा मी लढलो। 2019 विधानसभा लढल्याच्या नंतर प्रचंड पैसे ची कमतरता मला भासली। मी अत्यंत अडचणीत होते आणि हे अडचण असल्यामुळे खूप त्रास मला झाला आणि अनेक गोष्टी मध्यंतरीच्या काळात झाल्या। संजनाशी आणि माझे कुठलेही वैवाहिक संबंध नसल्यामुळे कुठेतरी मी पण निराश होतो आणि त्यामुळे मला पण कुठेतरी नवीन साथीदाराची आवश्यकता होती। मी काही करायचा प्रयत्न केला त्याचा तुम्हाला राग आला आणि तुम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा माझ्यावर दाखल केला। पोलीस स्वतः आम्हाला सांगतायत की तुमच्या सासरे आमच्या पाठीमागे लागल्यात की अटक करा म्हणून। मग मी तुम्हाला भेटायला आलो दिल्लीला की तुम्ही हे का करताय सगळं। एकतर तुमची मुलगी नीट संसार करायला तयार नाही, तुम्ही मला मदत करायला तयार नाही, आता हे असं कसं होणार। तर तुम्ही उलटे मला एवढं धमकवलं की त्याला काही सीमा नाही। तुझ्यावर एवढे केसेस ठोकू, तुझ्यावर तेवढे केसेस ठोकू, तुला जेलमध्ये टाकू, तू मरशील जेलमध्ये, तुझी म्हातारी आई आहे अरे लक्ष ठेव ती जेलमध्ये जाईल। तुम्ही माझ्या आईवर सुद्धा गुन्हा दाखल करायला कमी केला नाही दादा, 80 वर्षाच्या म्हातारीवर कोणी गुन्हा दाखल करता का हो? पण तुम्ही केलं ते, शेवटी तिने अर्ज मागे घेतला
पण तुमच्या मुलीने अजून तुमच्या मुलीने अजून अर्ज मागे घेतलेला नाहीये, चेक करा क्रांती चौक पोलीस स्टेशनला जाऊन, अशी स्थिती. आणि तुम्ही काय म्हणालात मला त्यावेळेला, काय बोललात तुम्ही, जरा नीट आठवा तुम्ही दादा, काय बोललात तुम्ही मला, की म्हणजे तुम्ही केंद्रीय मंत्री, तुम्ही केंद्रीय मंत्री, आणि तुम्ही काय म्हणताय की मी मुतलो तर माझी धार पण जाणार नाही एवढीच तुमची प्रॉपर्टी आहे, हे तुम्ही म्हटलाय की मी मुतलो तरी माझी धार पण इथपर्यंत जाणार नाही एवढीच तुमची प्रॉपर्टी आहे, आम्ही बघा कसे आहोत. तुम्ही हे पण म्हटलाय की जेव्हा तुमचे वडील कलेक्टर होते ते गाडीत फिरत होते, आम्ही एसटीने फिरत होतो, आता आम्ही हेलिकॉप्टरमध्ये फिरतो, तुम्ही कशात फिरता ते सांगा मला. दादा तुम्हाला एक लक्षात आणून द्यायची आहे गोष्ट, की हा जो विषय आहे हा बाकी कशाचा नाही आहे, हा संस्कृतीतल्या फरकाचा विषय आहे. 40 वर्ष आम्ही सत्ता भोगली, 40 वर्ष तुम्हीही भोगली, पण 40 वर्षात सत्ता भोगून आमच्या प्रॉपर्टीत वाढ झाली नाही, किमान कमी झाली, पण तुम्ही खडी फोडायला जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये फिरताय, कारण आम्ही आमची घरं भरण्यापेक्षा लोकांची घरं भरली आणि नेमकं तुम्ही वेगळं केलं, त्यामुळे आमच्या मतदारसंघामध्ये धरणं जास्त आहेत, आमचे शेतकरी सुखी आहेत, दुष्काळ कमी पडतो आमच्या मतदारसंघामध्ये, तुमच्या मतदारसंघामध्ये सतत दुष्काळ राहतो, त्यामुळे नेमकं राजकारण कशासाठी करायचं, कोणत्या संस्कृतीला धरून करायचं हा प्रश्न आहे. खरं म्हणजे तुम्ही असंही म्हटला की तुमची आई म्हणजे माझी आई पावशर पावशर दूध आणते. माझी आई पावशर पावशर दूध का आणते माहिती आहे तुम्हाला, कारण ती मिडल क्लास फॅमिलीमध्ये आहे, ती मिडल क्लास फॅमिलीमध्ये आहे आणि तिला काटकसरीनी जगायची सवय आहे. तुम्ही म्हणाल की ती भिकारी आहे म्हणून ती पावशर दूध आणते, तर तसं नाही आहे. तुमची बायको किती शिकलेली आहे दादासाहेब, तुमची मिसेस किती शिकलेली आहे, ताई आपल्या मी त्यांना सलाम ठोकतो अशा माणसाबरोबर संसार करतायत, त्या किती शिकलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे. माझी आई काय शिकलेली आहे, माझी आई एम ए संस्कृत गोल्ड मेडलिस्ट आहे बॉम्बे युनिव्हर्सिटी, चेक करा जाऊन. आणि तुम्ही तिला हिणवताय, तुम्ही म्हणताय की जाधवन बाईंचं वागणं चुकीचं आहे. मला आठवतं 10वं का 13वं होतं तुमच्या वडिलांचं, त्यावेळेला तुम्ही सगळेजण खुर्ची टेबलमध्ये बसला आणि माझी आई मातीत त्या पंक्तीत बसली. का बसावं तिने पंक्तीत, तुमची विहीण ना ती, मग तुम्ही तिला रिस्पेक्ट नको द्यायला, तुम्ही तिला मातीत बसवलं, तेव्हापासून तिने येणं बंद केलं, कारण तिचा पण स्वाभिमान कुठेतरी जागृत झाला, ती म्हटली की हे काय प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही हे जे सगळं करताय ना हे सगळं चुकीचं करताय असं मला वाटतंय. आता तुम्ही म्हणता तुम्ही पैसे कमवले नाही, अरे संस्कृती, मला मगाशीच म्हटलं संस्कृती नाही आमची त्यामुळे मी नाही कमवले, तुमची संस्कृती वेगळी होती. तुम्ही किती शिकलेला आहात दादा, तुम्ही किती शिकलेला आहात, काय असाल नसाल खोट्या डिग्र्या कोणाच्या नसतात, तुमच्या काय असतील देवालाच माहिती, पण माझे वडील सगळ्या जगाला माहिती आहे की आय एस ऑफिसर होते. मग आय एस ऑफिसर जास्त पैसे कमवू शकतो का, एक चौथी नापास जास्त पैसे कमवू शकतो, साधा प्रश्न आहे. जर माझ्या वडिलांना पैसे कमवायचे असते तर माझ्याकडे आज एवढी प्रॉपर्टी असती की तुमची तुमच्या मुलीचं स्थळ माझ्याकडे घेऊन यायला लायकीसुद्धा नसती, तू माझ्या वॉचमॅननीच तुम्हाला हकललं असतं, एवढी प्रॉपर्टी आमच्याकडे असती जर माझ्या वडिलांनी पैसे कमवले असते तर, कारण माझे आवडील आय एस ऑफिसर आहेत. तुमच्यासारखा चौथी नापास जर एवढे पैसे कमवून मुतायची भाषा करतोय की मी मुतलो तर माझी धार जाणार नाही, तर माझे वडील जर मुतले असते तर त्याच्यातून 1000 रावसाहेब दानवे बाहेर पडले असते तर कोणाला कळालं नसतं. काय बोलताय तुम्ही, मला त्या दिवशी तुम्ही प्रेशर मारलं, दट्ट्या दिल्या, मला 2 महिने तुम्ही मुद्दामून दिल्लीत ठेवलं, कशासाठी ठेवताय, कशासाठी करता, तुम्हाला संसार बांधायचा आहे तुमच्या पोरीचा, मग तुमची पोरीला तुम्ही का सुधरवत नाही. अनेक वेळेला मी तिला संजनाला सांगितलं, सुधर, तू लोकांसमोर एक वागतेस घरी वेगळं वागतेस असं करू नकोस. मी अनेकदा तिला फॉरेन ट्रिप्सला घेऊन गेलो, कुठे कुठे घेऊन गेलो की तिला बरं वाटावं, कुठंतरी एक रियुनियन व्हावं, पण ते झालं नाही शेवटपर्यंत. तिने अगदी मागे घरी गेलो त्यावेळेला पण तिने मला सांगितलं की मी फ्लॅटमध्ये केलं होतं म्हणे भाड्याच्या जे काही करायचं, पण आता नाही करणार. म्हटलं किती वर्ष झाले संजना तू हेच म्हणतेस, तिला सुधारवण्यापेक्षा तुम्ही मला धमक्या देताय की जेलमध्ये टाकीन, तुझ्या म्हाताऱ्या आईला जेलमध्ये टाकीन, एवढे गुन्हे दाखल करून टाकीन, सगळ्या प्रॉपर्टीवर लिटिगेशन करीन, ह्यो करीन त्यो करीन, काय 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 बोललात तुम्ही मला, किती भयंकर बोललात, ही काय पद्धत आहे. आणि केंद्रीय मंत्री म्हणतोय तुम्ही. अजून एक गोष्ट मला फार आश्चर्य वाटलं, तुम्ही म्हटलात काय की हर्षवर्धन तुझ्या पाठीमागं आता कुत्रं नाही आहे, कारण अंबादास दानवेंनी तुमच्या घरावर जेव्हा दगडफेक केली त्यावेळेला कोणी तुमच्या संरक्षणासाठी आलं नाही. दादा मी अतिशय विनम्रपणे तुम्हाला सांगतो की मला लोकसभेत 283,000 मतं हर्षवर्धनच्या नावानेच मिळालेली आहेत आणि विधानसभेत सुद्धा 60,000 मतं हर्षवर्धनच्या नावानेच मिळालेली आहेत. तुमच्यात जर दम असेल ना
तर जरा मोदीचा चेहरा तुमच्या फोटोतून बाजूला करा बरं, बीजेपीचं कमळ तुमच्या ह्याच्यातून बाजूला करा बरं, आणि स्वतंत्र उभे राहा बरं जालना लोकसभा मतदारसंघामध्ये, मग मला बघू दे तुम्हाला किती मतं मिळतात. तुमच्या मुलाला उभं करा म्हणा विदाऊट बीजेपी तिकीट, विदाऊट पैसे आणि बीजेपी तिकीट. कारण माझे जे काही 60,000 मतं मला मिळाली होती ते विदाऊट पैसे मिळाली होती, मला मी कोणाला छास होता पास दिला नव्हता. तेवढं मतदान जर तुम्ही कधी घेऊन दाखवलं भाजप बाजूला ठेवून, तर मी म्हणेन की तुमच्या दम आहे. आता मी ते जर मला माहिती तुमच्यात तो दम नाही आहे, तुम्ही कधीच करू शकत नाही, कारण पक्षश्रेष्ठींचे पाय चोळल्याशिवाय तुम्हाला जमत नाही. अमित शहा तुमच्याकडे मुक्कामाला, आमका मुक्कामाला, ढमका मुक्कामाला, मोठी मोठी लोकं तुमच्याकडे मुक्कामाला का? कारण ते काहीतरी उपलब्ध करून देतात तुम्हाला. त्याच्यापेक्षा मला करून दाखवा ना तुम्ही पण पक्ष काहीतरी. नाही तर मी म्हणतो तुम्हाला, तुम्ही जे शब्द मला वापरले, मी म्हणतो तुम्हाला की मी मुतलो ना तरी माझी धार तिथपर्यंत जाणार नाही, एवढीच मतं तुम्हाला आहेत. केव्हा? जेव्हा तुम्ही विदाऊट बीजेपी विदाऊट पैसे निवडणूक लढाल. जेव्हा विदाऊट बीजेपी आणि विदाऊट पैसे निवडणूक लढाल तेव्हा तुमची खरी लायकी तुम्हाला कळेल, आणि मग माझ्या प्रॉपर्टी च्या संदर्भात मुतण्याची भाषा तुम्ही बंद कराल. तुम्हाला असं वाटतं फार फडफड करतोय, ह्याला कुठेही धरू आणि कापून टाकू. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आज, ह्याच्यापेक्षाही तुमचे छक्केपंजे असलेले सगळे व्हिडिओ मी काढलेले आहेत, आणि मी ते सगळे व्हिडिओ खरं म्हणजे काढले ह्याच्यासाठी होते, कारण मला एवढा वैताग आला होता. कारण एकतर तुम्ही केंद्रीय मंत्री, आम्ही कोणीच नाही, त्यामुळे आम्ही तुमचं काय वाकडं करणार? तुम्हीच वाकडं करणार जे करणार ते, तुम्हीच पोलीस धाडणार, तुम्हीच कोर्ट चालवणार. त्यामुळे मी असं ठरवलं होतं की त्या सुसाईडच करून टाकू, म्हणून मी व्हिडिओ बनवले होते काही, आणि मी ते सगळ्या प्रमुख वकिलांना पाठवलेले आहेत. लक्षात ठेवा, ज्या दिवशी माझा घात होईल एकतर तुम्ही मला माराल किंवा पोलीस अंगावर सोडाल किंवा अनेक लफडी तुम्ही कराल, त्यावेळेला हे व्हिडिओ बाहेर येतील. कारण त्यावेळेला मी सुसाईड केल्याशिवाय राहणार नाही, आणि जर मी सुसाईड केला ना तर तुमचे 12 वाजतील, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही मला जास्त ताणू नका. तुमच्या मुलीला तुम्हाला आमदार पाहिजे आहे ना, करा, माझं काही म्हणणं नाही आहे. किंबहुना तुम्हाला खोटं वाटेल की जर आयुष्यात कोणाशी प्रेम केलं असेल तर तिच्यावर केलं होतं, पण तिला माझ्या प्रेमाची किंमत नाही कळाली. तिला मी आमदार करायला तयार आहे. तुम्ही म्हणाल तू कोण आमदार करणारा, तुझी काय लायकी आहे? माझी लायकी माझी 60,000 मतं आहेत जी मला फुकट मिळालेली आहेत. मी 5 पैसे कोणाला दिले नाही, 5 रुपयाची चहा कोणाला पाजलेली नाही आहे, तरी मला एवढी मतं आहेत. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं, दाखवा ना तुम्ही पण अपक्ष राहून 60,000 मतं मिळवून, मग म्हणेन तुम्ही खरे पाटील आहात म्हणून. पण मी तुमच्या मुलीला आमदार करायला तयार आहे. मी तसं पहिलेच व्हिडिओ टाकलेला आहे की त्याच्यापासून तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे की हर्षवर्धन थोडासा आता मागे यावा आणि आपली मुलगी पुढे जावी. हरकत नाही, हरकत नाही. प्रत्येकाला वाटतं, माझ्या आईला पण आमदार केलंच होतं लोकांनी. काय की सुनांना आमदार करत नाहीत का लोक? करतात ना. तुमच्या पण मुलीला करतील. पण त्याच्यासाठी तुम्ही हे एवढ्या सगळ्या भानगडी कशासाठी करताय? आणि तुम्ही म्हणताय मी तर मला जावई एवढा आवडतो, माझी एवढी काळजी आहे मला जावयाबद्दल. अहो 8 महिने मी घरी आलो नाही तर कुत्र्याने सुद्धा मला फोन करून विचारलं नाही की तू कुठं आहेस, जेवलास का, काही खाल्लं का, काही केलं का, काही पैसे कमवले का, काय केलंस, जगलास कसा, हे कोणी म्हटलं? कोणी तुमच्याकडनं आलं नाही. मेला तर मरू द्या. आणि आज तुम्हाला सगळी चिंता माझी पडली आहे. कसं काय हो अचानक? नाही तुम्ही कारखान्यात कधी मदत केली? हिराजी महाराज कारखान्यात बंद करू क्या? कधी ऑफ हो गया? कधी हिराजी महाराज कारखान्यात तू कधी मदत केली का तुम्ही? का तुम्ही कन्नड कारखान्यात मला कधी मदत केली? का एखाद्या तालुक्यातल्या निधीसाठी तुम्ही मला मदत केली? कशासाठी मदत केली तुम्ही मला? हिराजी महाराज कारखाना तर झालाच नाही. भाजपचं सरकार तुम्ही त्याच्यात प्रदेशाध्यक्ष तरी झाला नाही. तुम्ही अक्षरशः आमच्या कार्यकर्त्यांकडून 10% पैसे घेतले आणि त्यांना निधी दिला? शिरोडी, आवराळा, आडगाव, जेहूर नावं सांगतो ना गावांची, आणि त्यांना 10% त्यांच्याकडनं घेऊन त्यांना 25-15 पैसे दिले, आणि मला 5 रुपये नाही निधी माझ्या मतदारसंघात. मी आमदार असताना तुम्ही माझे सासरे असताना काय एवढं घोडं मारलं हो तुमचं? मी खरं म्हणजे एवढंच म्हणेन, मी एवढंच म्हणेन की तुम्हाला आता जसं जगायचं तुम्ही जगा, माझं काही म्हणणं नाही. मी कन्नड तालुक्याचं तोंड बघणार नाही. तुम्ही जर म्हटला तरच प्रचाराला येईन, तुम्ही नाही म्हटला तर येणार नाही. पण आता तुम्ही व्यवस्थित जगा आणि मलाही व्यवस्थित जगू द्या. आणि जर तुम्हाला भानगडीच करायच्या असतील, तुम्ही म्हणणार एवढा व्हिडिओ टाकला ना आता याला ठोकूनच काढतो, तर काढा ठोकून. मी तसाही मेंटल हॉस्पिटलमध्येच गेलो होतो. तुम्ही एवढं छळलं मला की मला शेवटी डिप्रेशन येऊन सुसाईड करावं असे वाटले. मी अंतूर किल्ल्यावर जाऊन आलो, मी अंतूर किल्ल्यावर गेलो मी जीव द्यायला.
पण तुम्हाला काय फरक पडतो, मी जीव दिला तर 4 दिवस तुम्ही रडा, 5व्या दिवशी तुमच्या पोरीला आमदार करा, तुम्हाला काय फरक पडतो? पण माझ्या आईला आणि माझ्या मुलाला तर पडतो ना, त्यांना माझ्याशिवाय कोणीच नाही. पण जर तुम्ही आग्रहच धरला की आता याला ठोकायचाच, तर तुम्ही मला नक्कीच ठोकू शकता, कारण अमित शहा तुमचा माणूस आहे, कुठूनही धरून आणाल आणि उडवून टाकाल किंवा काहीही कराल. तुमच्याकडे शक्ती आहे, माझ्याकडे काहीच नाही. त्यामुळे आता तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही करा, पण तुम्ही काहीही वेळ वाकडं केलं तर एवढं लक्षात ठेवा, मी जीव देऊन टाकेल आणि तुमचे व्हिडिओज व्हायरल होतील, तुमचे व्हिडिओज व्हायरल होतील. तुम्ही नकटायचं, तुम्हाला कळेल की हा मेला तर हा आपलं गापली घाण करून गेला, त्यामुळे मला पण जगू द्या, तुमची पोरगी जगवा, तुमच्या पोरीला खुश ठेवा, तिला राजकारण करू द्या, माझी आमदारकी तिला सप्रेम भेट, माझं काही म्हणणं नाही. माझे कार्यकर्ते पण जे असे आहेत ज्यांना पैसे पैसे पाहिजे असतात ते पण खुश राहतील, 4 पैसे त्यांच्या घरात येतील. काही कार्यकर्त्यांचं आमचं म्हणणं होतं की दादांनी स्वतःही कमवलं नाही आणि आम्हालाही कमवू दिलं नाही, कमीत कमी ते तरी खुश होतील की आता वहिनी 4 पैसे स्वतःही कमवतील आणि आम्हाला पण कमवू देतील. मी जाईन संजनाच्या प्रचारला, का नाही जाणार, मी जाईन नक्की. त्यामुळे त्याच्याविषयी तुम्ही निश्चिंत राहा. अरे बहुत चटके लग रहे हैं, अरे लग रहे, कुछ ना कुछ इम्पोर्टेंट छूटना नहीं चाहिए. 16 मिनट हो गए ना अभी. हाँ ठीक है. तर मला असं वाटतं की सगळे मुद्दे कव्हर झालेले आहेत. मी पुन्हा एकदा अतिशय विनम्रपणे नतमस्तक होऊन तुम्हाला विनंती करतो, दादा माझा पिच्छा सोडा, तुमच्या मुलीला मी माझा बंगला द्यायला तयार आहे, मी फक्त प्लॉट तिला देणार नाही हर्षवर्धन बिल्डिंगचा, कारण तो माझ्या वडिलांचा आहे, म्हणजे तो माझ्या आईचा प्लॉट आहे. तुम्ही तिथे निळे झेंडे लावणार, पिवळे झेंडे लावणार, पुन्हा तमाशा करणार, मला हे माहिती आहे, कारण तुमचे हाव सुटत नाही. 20,000 कोटीचे मालक तुम्ही, तुम्हाला 10 कोटी सुटत नाहीत, मला माहिती आहे ना ते. तुम्ही काय करणार ते, तुम्ही काय सोडणार आहे? पण मी तो प्लॉट तुम्हाला देणार नाही, कारण तो माझ्या नावावर आहे. आणि एक पिशोरची जमीन आहे, ती मी तुम्हाला देणार नाही. बंगला संजनाला मी द्यायला तयार आहे, तुम्ही घ्या आणि आनंदाने तिला त्या घरात ठेवा, आनंदाने कन्नडचं राजकारण करा. मी आता इथून कोचिंगला चाललेलो आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आता मला डिस्टर्ब करू नका. तुम्ही कुठेही पोलीस पाठवले, तुम्ही काही भानगडी करायचा प्रयत्न केला, तुम्ही मला अडकवायचा प्रयत्न केला, तर मी सायनाइडच्या पिल्स माझ्याबरोबर ठेवलेल्या आहेत. तुम्ही जर काहीही करायचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा सांगतो, मी सायनाइडच्या पिल्स माझ्याबरोबर ठेवलेल्या आहेत. काहीही लफडी तुम्ही केली तर मी जीव देऊन टाकेन, आणि मी जीव देऊन टाकला तर तुमचं रेकॉर्डिंग व्हायरल होईल. तुमचं रेकॉर्डिंग जर व्हायरल झालं तर तुमची पंचायत होईल. त्यामुळे कृपा करा, तुम्ही जगा आणि मलाही जगू द्या. संजनाला जेव्हा जेव्हा मी हवा असेल तेव्हा तेव्हा मी येऊन तिला काय पाहिजे असेल राजकीय मदत ती करायला मी तयार आहे. पण आता मी संजनासोबत संसार करू शकत नाही. तुम्ही माझा खून केला तरी चालेल, पकडून मारलं तरी चालेल, कारण तुम्ही तेच करू शकता. गुंडगिरीच्या पलीकडे तुम्हाला येतच नाही काही. केंद्रीय मंत्री म्हणतोय, केंद्रीय मंत्री कशाला म्हणतात? केंद्रीय मंत्री भाषा काय वापरतोय? मी मुतलो तर धार जाणार नाही माझी. अहो झोपडपट्टीतले लोकसुद्धा ही भाषा वापरत नाहीत की मी मुतलो तर धार जाणार नाही माझी. तुम्ही केंद्रीय मंत्र्याच्या खुर्चीत बंगल्यात बसून बोलताय आणि धमकवताय मला की तुला आत्ता अटक करतो आणि टाकतो आतमध्ये. टाका बाबा आतमध्ये, लावा माझ्या पाठीमागे 1000 खोट्या केसेस. ही म्हटली, ती म्हटली, ही म्हटली प्रॉस्टिट्यूशन केलं, तिने म्हटलं असं केलं, तिने म्हटलं असं केलं. खोट्या गोष्टी तुम्ही काही करू, कारण तुम्ही शेवटी सत्तेत आहे. सत्तेतल्या माणसाशी पंगा घेणं सोपं नाही आहे, पण मी घेतोय. का? कारण मला तुम्ही तसंही ठेवत नाही आहे. मी विचार केला होता घरी परत आल्याच्या नंतर, आत्ता लिहून जेव्हा घरी परत आलो त्यावेळेला, की आपण नाही संजना ऐकत तरी पण आपण रेटूया संसार. पण प्रश्न असा झाला की तिथं जाऊन सुद्धा ती ठीक व्हायला तयारच नाही. मला तुम्ही परत डिप्रेशनमध्ये टाकणार, सुसायडल थॉट्स येणार मला. संस्कृती चुकीची आमच्या आईवडिलांनी घालून दिलेली. तुमच्या आईवडिलांनी जी संस्कृती घालून दिली होती त्या पद्धतीने तुम्ही वागला, आमच्या आईवडिलांनी जी संस्कृती घालून दिली त्या पद्धतीने आम्ही वागलो. त्यामुळे जे काय आम्ही आहोत ते असे आहोत. फक्त आमचा स्वाभिमान आमचं भूषण आहे, आमच्याकडे पैसा नाही आहे. त्यामुळे तुम्हाला हवं ते तुम्ही करा. तुम्हाला या व्हिडिओमुळे त्रास होईल काय होईल, तुम्ही मला काय ठोकाल काय नाही ठोकाल, करत राहा. पण एवढं सगळं करत असताना एवढं मात्र लक्षात ठेवा, ज्या दिवशी माझा जीव जाईल त्या दिवशी व्हिडिओज बाहेर पडतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.